श्रावणी अगरबत्ती प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात। फॅक्टरी रेट आणि होलसेल रेट साठी आजच संपर्क साधा पुणे लघु उद्योग केंद्र 97 62 21 12 79 आणि 91 52 15 25 55। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी न देता मुंबई शहर आणि कोल्हापूर जिल्ह्याचं पालकत्व शिक्षण मंत्री सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे दिलं। यामुळे सुरू असणाऱ्या चर्चांवर मंत्री केसरकर यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात स्पष्ट विधान केलंय, पाहूया। माणसाचा स्वाभिमान जागृत करण्याची जी कामगिरी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी केली ती सुद्धा मुंबई शहरामधून त्याची सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे त्या मुंबईतल्या मराठी माणसांची योग्य काळजी घेतली जावी अशी अपेक्षा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची होती आणि त्याच्यामुळे त्यांनी मला विशेषतः ही जबाबदारी दिलेली आहे। आणि आपल्या घरातले आपल्याला माहिती आहे की आपल्या कुटुंबातली बहुतांश माणसं ही मुंबईला राहतात, म्हणजे निम्म कुटुंब हे मुंबईला राहतात, निम्म कुटुंब सिंधुदुर्गमध्ये राहतात, असं सिंधुदुर्ग आणि मुंबईचं नातं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण महाराष्ट्राचं राज्य चालवतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थाने आठवणी या कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये आहेत। संभाजी महाराजांना औरंगजेबाने अटक त्या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर ताराराणीने ते मराठी माणसाच्या मराठी सरदारांच्या मनामधली जी स्वातंत्र्याची ज्योत शिवाजी महाराजांनी जागृत केलेली होती ती ताराराणीने कायम ठेवून त्या ठिकाणी कोल्हापूरची गादी ही त्या ठिकाणी स्थापित केली आणि त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण भारताला दिशादर्शक ठरेल असा इतिहास घडवला। पण त्या इतिहासाच्या अनेक साक्षी या कोल्हापुरामध्ये आहेत, त्या जपल्या पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण शाहू महाराजांची आठवण कायम लोकांच्या मनामध्ये राहिली पाहिजे ही सुद्धा जबाबदारी कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून माझ्यावर आहे। आणि म्हणून जवळचाच जिल्हा हा मला टेकून म्हणजे सिंधुदुर्गला टेकून जिल्हा हा कोल्हापूर जिल्हा आहे, त्याच्यामुळे निश्चितपणे ती काळजी घेत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपला मनुष्य हा ज्याला आपल्या मनामध्ये असलेल्या जी आदरस्थान आहेत त्यांची सेवा करतो त्याला तुमच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद हे नेहमी माझ्या मागे राहतील याची मी मला खात्री आहे। आणि म्हणून तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी मी मुद्दाम इथं आलो। जरी मी या दोन तालुक्यांचा जिल्ह्यांचा पालकमंत्री असलो तरी सिंधुरत्नचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे, त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे मी नेहमी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत राहणार आहे। इथल्या लोकांची मग ते शेतकरी असतील, मच्छीमार असतील, महिला असतील, युवक असतील, सर्वांना रोजगार कसा निर्माण होईल याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावर आहे। आणि त्याच्यामुळे मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की वेळ कमी मिळतो की 3-3 4-4 जिल्हे बघायचे याच्यामध्ये वेळ कमी मिळतो, पण तुमच्यासारखी लोकं की जे रिटायर झाले परंतु काम करण्याची क्षमता आहे त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची प्रत्यक्ष इन्व्हॉल्वमेंट फार महत्त्वाची असते। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेट्स साठी बेल आयकॉन क्लिक करा।